हरिओम श्रीराम अंबज्ञ मी रमावीरा गणेशसिंह बुर्के सांगली उपासना केंद्र माझा मला आलेला अनुभव वर्तमान व्रताधिराज मार्गशीर्ष महिन्यात नेहमी असतात तर वर्तमान व्रताधिराजच्या वेळी माझ्या मुलाला चिन्मयला ताप आला होता तर ताप हा त्याला लहानपणापासूनच येतो तो मेंदूपर्यंतच जातो तर म्हणून आता काय करायचं तर असाच ताप पुन्हा आला आणि खूप टेन्शन आलं काय करावं काहीच समजेना रविवारचा दिवस रविवारचे डॉक्टर भेटत नाहीत मग आता काय करणार हा विचार चालू होता तर त्याला एक गोळी दिली नेहमीप्रमाणे आणि त्याला बस म्हणून सांगितलं तर ताप हात लावून बघितला तर तापानं तो खूप फणफणलेला होता आणि ताप त्याला कसं ताप आला तर त्याला दुसऱ्या दिवशी ऍडमिट करायला लागते हा असा अनुभव नेहमीचाच आहे माझा तर त्या दिवशी वर्धमान व्रताधिराजच्या आपलं पठण चालूच असते त्या पठणात मी त्रिविक्रमाला बोलले हे त्रिविक्रमा माझ्या बाळाला बाळाचा ताप कमी होऊन देत त्याप्रमाणे मी पठणाला बसले त्रिविक्रमाला बोलले आणि पठण चालू केलं आणि पठण पूर्ण झालं आणि मी माझ्या चिन्मयला जवळ जाऊन बघितले तर ताप तो पूर्णपणे कमी झालेला होता तर दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांना दाखवलं पुन्हा तर ते ताप नव्हताच त्याला तर अशा कृपेने बापूंच्या येणे माझ्या मुलाचा ताप अशा प्रमाणे बापूंच्या कृपेने अशा प्रमाणे माझ्या व्यवस्थित माझा मुलगा बरा झाला हरिओम श्रीराम अंबज नाथ संविधान